बात मित्रांनो, मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे रमा ही अक्षयला सांगत असते, मला माहिती आहे अथर्व कोण आहे, पण तुम्हाला माहिती आहे का त्याने रेवाशी कसं केलं आहे, आणि आपल्या दोघांना पण माहिती आहे त्यांनी रेवाची काय हार केली होती. एवढ्या हुशार मुलीला तो फसू शकतो तर आपण दोघं त्याच्यासाठी काहीच नाही आहे, म्हणून मी पण त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि तुम्ही पण ठेवू नका. लगेच अक्षय बोलतो की चल मी मानलं की त्याच्यावर विश्वास नाही आहे, पण तो आत्ता जे काही बोलतोय त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायला हवा. जर आपल्या डोक्यात एखादा व्यक्ती त्या इमेजमधला भरलेला असतो तर आपण त्याच इमेजसाठी त्या माणसाला जज करतो. जसं की माझं आणि तुझं लग्नाच्या आधी मला हे लग्न बिलकुल मान्य नव्हतं, पण त्याच्यानंतर मान्य केलं मी. तर लगेच रमा बोलते की त्याच्यासाठी तुम्ही आपली तुलना करू नका प्लीज. तर लगेच अक्षय बोलतो की अगं रमा, मी काही तुला त्याच्याशी तुलना नाही करत, ते मी फक्त एक उदाहरण देतोय. जेव्हा आपण त्याच्या घरी गेलो होतो तर ते काय घर होतं, म्हणून त्या घरातून आपण तुझ्या मैत्रिणीला बाहेर काढलं, पोलिसांना घेऊन गेलो आणि त्याला पोलिसांच्या हाती नेलं. मला तर वाटतंय त्याची आधीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती बघून तर मला वाटतंय तो बदलला आहे, कारण आत्ता त्याने नाशिकला बंगला घेतला आहे, त्याच्याकडे नवीन गाडी आहे आणि त्याच्याकडे आता एक स्वतःचा करिअर पण उभा आहे. तर लगेच रमा बोलते की आहोत, पण तुम्ही बघितलं आहे का त्यांनी कसं आहे त्याचं घर, तो खरंच बोलतोय का? तर लगेच अक्षय बोलतो की नाही, मी बघितलेलं नाही आहे, पण मला आता त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. तर अक्षय बोलतो की आता मला तर वाटतंय की आता एवढी रेवा घाबरली होती, तुला काय सांगू. तर रमा बोलते की काय केलं तिने. तर लगेच अक्षय बोलतो की ती जेव्हा अथर्व घरात आला तर ती एवढी थरथर कापत होती की सगळ्यांपुढे तिने पळ काढला. मला तर वाटते आता ती इथे बॅगच पॅक करत असेल. तर इकडे रेवा ही बॅग परत पॅक करत असते आणि थरथर कापून डोक्याला हात लावून बोलते की मला काहीच समजत नाही आहे, माझ्या डोक्यात काय जात आहे आणि काय येत आहे. अक्षय आणि अथर्व हे दोघं मित्र हे कसं शक्य आहे? अक्षयचा मित्र तो आता इथे घरापर्यंत पोचलाय. तर लगेच रेवाला आठवतं की होळीच्या टायमिंगला तो कसा इकडे मुकादमांच्या घरी आला होता आणि रोडवर कसा त्याने मला छेळलं होतं. तर लगेच बोलते की मला आता ह्या घरातून निघावं लागेल, मी आता ह्या घरात राहणारच नाही आहे. इकडे बॅकपॅक करताना रेवाच्या दरवाज्याचा आवाज येतो. तर रेवा ही घाबरलेली असते, दरवाज्याच्या बाहेरून अभि हा रेवाला आवाज देतो. तर लगेच रेवा बोलते की अभि मला फक्त 2 मिनिट दे, मी लगेच दरवाजा उघडते. तर लगेच इकडे रेवा तिचे कपडे सगळे आतमध्ये कबडमध्ये ठेवत असते आणि बॅग ही बाजूला करते. तर रेवा ही दरवाजा उघडते. तर अभि बोलतो की काय झालंय रेवा, तू घाबरल्यासारखं वाटतेय. तर अभि इकडे तिच्या कपाटाकडे बघतो आणि बोलतो की रेवा काय चाललं आहे तुझं, तुझं कपाट पण बऱ्यापैकी मोकळं दिसतंय, बॅग पण बाहेर आहे, काय करत होती तू? तर रेवा बोलते की अरे ते माझ्या कपड्यांना जागा नव्हती म्हणून मी ते जागा करत होती, बाकी काही नाही. अभि बोलतो जाऊ दे रेवा, पण मला असं वाटतंय कालपासनं तुझं काहीतरी विसरल्यासारखं वाटतंय, तू का अशी वागतीये, एवढी घाबरलेली काय आहे तू? तर अभि बोलतो की काय झालंय तुला, तू मला का सांगत नाहीये, मी ऐकून घेतो तुम्हाला सांग. तर लगेच रेवा बोलते की अभि मला आता वाटतंय की मी हे घर सोडून जावं लांब कुठेतरी, तिथे कोणीच मला शोधणार नाही. तर लगेच अभि बोलतो की तू काय बावळट झाली आहे का मॅड, तू असं काहीच करणार नाही आहे आणि तू हे बिलकुल घर सोडून जाणार नाही आहे. तर लगेच रेवा बोलते की अरे अभि मी हे असं का बोलते, कारण याच्या मागे एक खूप मोठं कारण आहे. तर अभि बोलतो की ते कारण काय आहे मला सांग. घराकडून मला खूप काही मिळालं आहे, ह्या घराच्या माझ्याकडे खूप सारे मेमरीज भरलेले आहेत, तुला माहिती आहे ना मी इथे का आले असेल. मला वाटत होतं की माझं आणि अक्षयचं काहीतरी फ्युचर असेल, मला ते अनफॉर्च्युनेटली ते प्रेम भेटलंच नाही आणि मी किती एफर्ट्स घेतले आहे त्याला मिळवण्यासाठी, मी त्याच्यावर आत्ता पण प्रेम करते तुला हे माहिती आहे, आणि म्हणून मी विचार केला होता की मी या घरातून कायमचं निघून जाणार. जर मी इथे राहिले तर रमा आणि अक्षय माझ्या डोळ्यासमोर आल्यानंतर मला त्याचा त्रास होतो, म्हणून मी हे घर सोडणार आहे. तर इकडे रमा बोलते की मला हे तुमचं मान्य आहे, पण एखाद्या वाईट माणसाला धडा शिकवायला दुसऱ्या वाईट माणसांची हेल्प करायला नकोय. तर लगेच अक्षय बोलतो की पण काटा काढण्यासाठी काट्याची गरज लागतेच. तर आपल्याला वाटत असेल की रेवा ही आपल्या आयुष्यातून कायमची निघून जावा लागेल, तर लगेच आपल्याला त्याला एंटरटेन करावं लागेल, म्हणून मी त्याच्यावर बिलीव ठेवलेला आहे.
पण रे रमा, तूच विचार कर, जेव्हा तो आपल्या तिघांचाही दुश्मन एक आहे तर प्रॉब्लेम काय हे आहेत आता. तर तुला मी बोलतो की त्याला तर चार लोक ओळखायला पण लागले, मला माहिती आहे तो काय सरळ नाही आहे, पण आपण आता त्याच्यावर विश्वास ठेवूयात. लगेच रमा बोलते की जर तो नीट नाही वागला आणि त्यांनी एकसुद्धा वाईट काम केलं तर. लगेच अक्षय बोलतो की तू जर त्यांनी एकही वाईट काम केलं तर तू ते म्हणशीन ते करूयात. इकडे रडत असताना रेवा तर लगेच इकडे अभि बोलतो की अरे पण तू आता एवढं सगळं का विसरून लगेच एवढा लगेच तुला त्रास व्हायला लागला आहे, तू हार नको मानू, आपण ट्राय करूयात. तर लगेच रेवा ही जोरात जोरात रडायला लागते आणि अभिच्या मिठीत येते तर अभिला धक्का बसतो आणि अभि बोलतो की जाऊ दे रेवा, तू ते सगळं विसर आणि आत्ता मी काय म्हणतोय तू त्याच्याकडे लक्ष दे. तर रेवा ही बोलत असते की अभि, मला तो तुला सांगायचं होतं खरंच की अक्षय होता तो त्याचा मित्र आहे ना अथर्व, तो मला बिलकुल आवडलेला नाही आहे. तर अभि बोलतो की हा जाऊ दे ना मग, मला कुठं आवडला आहे. तर रेवाला ते आठवून रेवा अभिच्या मिठीतून बाहेर येते, हात सोडते आणि बोलते की अभि आता तू जा इथून, मला वाटतंय खूप उशीर झालाय आणि जर आपल्याला कोणी बघितलं तर उगाच मलाच डाऊट करतील. तर लगेच अभि बोलतो की अरे हो पण मला जर आपल्याला माहिती आपण दोघं मित्र आहोत. तर रेवा बोलते की आपल्यालाच माहिती आहे आपण मित्र आहोत, दुसऱ्यांना मला हे कळून नाही द्यायचं. तर इकडे अभि जात असताना अभि बोलतो की रेवा, जर तुला इथे झोप लागत नसली तर तू आमच्या खोलीमध्ये ये. तर लगेच रेवा बोलते की नको अरे तिथे आरती आहे, काय बोलतोय तू. तर लगेच अभि बोलतो की मी बघून घेईल आरतीला, तू येती का. तर रेवा बोलते की नाही नको, मी इथे झोपते, मी मॅनेज करेन, तू जा. तर ते बोलून तिथून अभि निघून जातो. तर इकडे रेवा मनातल्या मनात विचार करत असते आणि बोलते की रेवा, तू बावळट आहे का, अभिच्या एवढ्या क्लोज का गेली तू, तू अजूक प्रॉब्लेम्स फेस करती आणि तुला माहिती आहे तो अथर्व खूप डेंजरस आहे, त्याला दुसरी स्टेप घेऊस तर तू इथून लवकर निघून जा. तर रमा ही बेडरूमच्या बाहेर येते आणि विचार करते की मला माहिती आहे अथर्व कसा आहे, म्हणून मी त्याच्यावर डोळे झाकून विश्वास नाही करणार, आत्ता मला बघावं लागेल तो कुठं आहे. तर इकडे अथर्व हा रेवाच्या खोलीत येतो आणि तिला हात लावायचा प्रयत्न करतो. तर लगेच इकडे रेवा बोलते की अभि, मी तुला काय सांगतीये, तुला डोकं नाही आहे का, जर आपल्याला कोणी पाहिलं तर उगाच परत वांदे होतील. तर रेवा मागे वळून पाहते तर तिचा हात अथर्वाने पकडलेला असतो आणि अथर्व बोलतो की मला तर हा हात सोडायचा प्रयत्न करा होता, तर पण तू काय दिलं मला, धोका दिला तू तिथे मला. जसं आपण इतर लोकांशी वागतो आणि इतर लोक आपल्याशी जसं वागतात त्यालाच बोलतात कर्म, आणि तो कर्मा मी आहे तो तुझ्यासाठी. तर इकडे वरती रमा ही अथर्वला बघत वरती येते. तर इकडे अथर्व हा रेवाचा जोऱ्यात हात पकडतो आणि बोलतो की तुझा हात एवढा माझ्यासारखा कच्चं कोणी पकडलेला आहे. तर लगेच जोऱ्यात रेवा ही त्याला मागं लोटते आणि जोऱ्यात तिच्या हाताने बोलते की काय बोलतोय तू, आणि तुमचे ते सगळे काळे फेस म्हणून मी आलो आहे आता, पहिलं टार्गेट माझं अक्षय, नंतर रमा आणि मग तू. तर लगेच इकडे रेवा बोलते की आता तू जे काही बोलतोय ते मी सगळं अक्षयला बोलते, आणि तुला काही अक्कल आहे का, तू एवढा नीच कसा असू शकतो, अक्षयने तुला इथे तुझा मित्र म्हणून आणलाय पण तू त्याच्या हात कापतोय. तर लगेच अथर्व बोलतो की हा जा, मी पण सांगतो मग की तू कसा इथे करता पुरुष मुकादम घरामधला करता पुरुष सोबत ते खांदा घेत होती प्रेमाने. तर लगेच फोन काढून अक्षय अथर्व हात अभिचा आणि रेवाचा मिठीतला फोटो दाखवतो. तर अथर्व बोलतो की रेवा, तू कधी मला सोडून गेली मला माहिती पण नाही, पण तू मला सोडले, मी नाही सोडलं, म्हणून अजूक पण मी तुझ्या आयुष्यात आहे. तर इकडे रमा ही अक्षय रेवाला आवाज देते आणि वरती येते. तेवढ्यात अथर्व हा हात खाली घ्यायचा प्रयत्न करतो. तर लगेच रेवा ही त्याचा हात पकडते आणि बोलत सुटते की अथर्व काय करतोय तू. तर अथर्व बोलतो की रेवा, तू का परत आधीच्या गोष्टी उकरून काढते, मला नाही बोलायचं तुझ्याशी, तू सोड आता. तर लगेच रमा बोलते की काय चाललंय तुमच्या दोघांचं, नीट सांगा ना काय करताय तुम्ही. हे अथर्व हा सांगायचा प्रयत्न करतो की हे मला इथे इथे रेवाने बोलून घेतलं आणि बोलायला लागले की मला तुझ्यासोबत काल मागच्या वेळेस मी काय केलं म्हणून मला माफी मागायची. तर लगेच अथर्व बोलतो की मला पण हिच्यासोबत आता काहीच बोलायचं नाही आहे, मी त्याची शिक्षा भोगली आहे, सो मला तू बघूनच त्रास होतो. तर लगेच रेवा बोलते की रमा, तू याच्यावर विश्वास नको ठू, हा पूर्णस्व खोटं बोलतो आहे. हा लगेच बोलतो आहे की मला तू मिळवायची आहे म्हणून तो इथे आला आहे, म्हणून
तो माझ्या खोलीत येऊन मला त्रास देत होता. तर लगेच अथर्व बोलतो की काही पण बोलतीय रेवा तू, तू सगळं खोटं बोलती. तर रेवा बोलते की तू आधी माझा हात सोड, मला दुखतंय. तर अथर्व बोलतो की अरे तू सोड, तू पकडलाय हात. तर जोरात रमाही ओरडते आणि बोलते की काय चाललंय तुमचं, दोघांनी आधी हात सोडा आणि कोण खरं बोलतंय कोण खोटं मला हे काहीच माहीत नाही. तर रमा बोलते की आता तुमच्या दोघांवरही विश्वास नाही आहे, अरेवर तुझ्यावर तर बिलकुल नाही आहे. आणि अथर्व ते ऐकून आता तू असं नको बोलू की आता मला तुझ्यावर विश्वास नाही आहे. तर आता जर मला तू इथं विश्वास ठेवायचा असेल तर तू इथून निघून जा. आणि तू सगळा भूतकाळ विसरला असं बोलतोय ना, तर ह्या खोलीत परत यायचं पण नाही. तर अथर्व बोलतो की रमा पण मी ह्या खोलीत आलेलोच नाही आहे, मला रेवानी बोलवलं होतं, मला वाटलं मित्र म्हणून तिला काहीतरी सांगायचं असं म्हणून मी आलो होतो. तर रमा बोलते की काही नाही आहे, आता तू इथून प्लीज. तर तिथून अथर्व हा निघून जातो. तर इकडे रेवा रडत रमाचा हात पकडून बोलते की रेवा, रमा हा सर्वस्व खोटं बोलतोय, तू याच्यावर विश्वास ठेवू नको. तर लगेच रमा बोलते की मला माहिती आहे ना तू पण किती खोटं बोलली, म्हणून माझ्यावर तुझ्यावर बिलकुल विश्वास नाही आहे. तेवढं बोलून तिथून रमा निघून जाते. तर इकडे रेवाची चिडचिड होत असते. तर इकडे रेवा ही चाकू घेऊन रक्त वाहत असताना रेवा हसू लागते मोठ्या मोठ्याने आणि बोलते की अक्षय तू माझ्या आयुष्यात परत अथर्वला आणून चांगलं नाही केलं म्हणून मी सगळ्यांना मारून टाकलं. तर ते ऐकून इकडे अक्षयला खूप मोठा धक्का बसतो आणि ते रक्त पाहून अक्षय हा घाबरलेला असतो. तर मित्रांनो, खरंच रेवाने सगळ्यांना मारून टाकलं. ते बघण्यासाठी आपल्या मराठी मावळा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.